मुंबईसह राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. गेल्या 10-12 दिवसापासून रायगडचं कोकणात जोरदार पाऊस पडत असून थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रायगड जिल्ह्यातील महाड परिसरातही जोरदार पावसाने धुमाकूळ घातला आहे. याबाबत अधिक माहिती सांगताय आमचे प्रतिनिधी सुरेश शिंदे. रायगडमध्ये गेले 2 दिवस पावसाने अक्षरशः थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले 10 ते 12 दिवस सतत कोकणात जोरदार पाऊस पडत असून थांबण्याचे नाव घेत नाही. काल रात्रीपासून अक्षरशः पावसाने संपूर्ण रायगड जिल्हा व महाड शहराला झोडपून काढले आहे. त्यामुळे महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे येथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून संपूर्ण शाळा कॉलेज बंद करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाड शहरातील काही नागरिकांना अक्षरशः डॉक्टरकडे जाण्यासाठी हातगाडीचा वापर करून त्यांना दवाखान्यात पोच करण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाड शहर व परिसरात पाण्याचा अक्षरशः लोट उसळला आहे. त्यामुळे महाड शहर व देवाडी परिसरातील सर्व नागरिकांची तारांबळ उडाली असून याचप्रमाणे मुंबई गोवा हा महामार्ग काल रात्रीपासून दरड कोसळल्यामुळे बंद ठेवण्यात आला होता. काही कालावधीनंतर प्रशासनाने त्याच्यामध्ये काम करून चालू केलेलं आहे. या सर्व गोष्टीवर महाडचे प्रांत अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता आमच्या मार्फत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आपत्कालीन योग्य ती उपाययोजना केली जाईल. तर महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी महाड मधील नागरिकांनी पुराच्या पाण्याची पाहण्यासाठी पाण्यात उतरू नये व योग्यरित्या काळजी घ्यावी असे नागरिकांना आवाहन केले आहे.